आठ बाई दस के घर में कितना आदमी गुजारा कर सकते हैं? जैसे अभी भेड़ बकरी रहते हैं उस तरह गरीबी, हम लोग का गरीबी के हिसाब से हम लोग रहते हैं, भेड़ बकरी के जैसा रहते हैं, कहाँ जाए, रोड के ऊपर जाए, कैसा जाए? आम्हाला घर पाहिजे, इथे विकासक आला, बिल्डर आला, तर ते हेच होणार की लिटिगेशनवर लिटिगेशन, तारखेवर तारीख हेच पडत राहणार आणि आम्ही झोपडपट्टीतच राहणार. तर हा जो प्रोजेक्ट आहे SRNAच्या माध्यमातून राबवण्यात यावा आणि आम्हाला फक्त आमच्या हक्काचं घर मिळावं. बराबर हमको वोट देने का, हमको वोट देने का खाली हम बना के देंगे, इतना ही बोल के जाएंगे यहाँ से. और हम बोलेंगे ना, देखो ना साहब, इधर गटर का इधर का हो जाएगा, हो जाएगा, हो जाएगा, हो जाएगा, ऐसा हाथ दिखा दे और चले जाते. अरे आम्ही सगळे एकत्रच आहे, तुम्ही हाक तर द्या, तुम्ही बाहेर तर या, तुमच्या साथ साथ फक्त हाकेला आम्ही साथ देऊ ना, तुम्ही येत का नाहीत? आम्ही ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे जातो, तक्रार घेऊन जातो, त्यावर कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण कंप्लेंट केलं, तक्रारी केलं, त्याच्याही लेटर पॅड आमच्याकडे आहेत, कुणी इथं लक्ष द्यायला तयार नाही. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता वरळीतील प्रेमनगर या झोपडपट्टीत आलेलो आहोत. प्रेमनगर झोपडपट्टीची दुरावस्था आपण या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक साधारण 10,000 लोकवस्ती असलेला हा झोपडपट्टीचा परिसर, सुमारे 1,000 ते 2,000 घरं या ठिकाणी वसलेली आहेत. अरुंद गल्ल्या आज दुपारी 2:30 आहेत, तरी या गल्ल्यातून जाता येताना अपूर्ण काळोखा अंधार. जेमतेम एक किंवा दोन माणूस या ठिकाणी जाऊ येऊ शकतो, ही एवढीच अरुंद असलेली ही गल्ली आणि वस्ती. त्याचसोबत इकडच्या लोकांच्या राहणीमानात येणाऱ्या पाण्याच्या समस्या, टॉयलेटच्या संडासच्या समस्या, इतर अनेक गोष्टी आहेत. ह्या माध्यमातून आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वरळी प्रेमनगरच्या या झोपडपट्टीचा पुनर्विकास कधी होणार, हा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत अनेक झोपडपट्ट्या आहेत, बऱ्याच ठिकाणच्या झोपडपट्ट्या नीटनेटक्या आहेत, गल्ल्या व्यवस्थित आहेत, स्वच्छतागृह व्यवस्थित आहेत, परंतु प्रेमनगर या झोपडपट्टीची बऱ्यापैकी दुरावस्था झालेली आहे. कचरा अवास्तव पडलेला आहे, इथे स्थानिक प्रशासनाचं लक्ष नाही आहे, अशा अनेक तक्रारी देखील इकडच्या नागरिकांच्या आहेत. आपण त्यांच्या समस्या, त्यांचे विषय आपण जाणून घेतोय. पुनर्विकास कधी होणार हा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई डेव्हलप होत जाते, मुंबई अपग्रेड होते, कोस्टल रोड बनत आहेत, मेट्रो रेल्वे स्टार्ट होते, परंतु झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास अनेक वर्षानुवर्षे रखडले आहेत. याकडे सरकार कधी पाहणार हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. आपण जाणून घेतोय. बोलिए, आपका नाम क्या? मेरा नजमा अंसारी नाम है. मैं यहाँ पर ही रहती हूँ, यही घर में. आज मैं कितना 50 साल हो गया मुझे, मेरे बच्चे यहीं पैदा हुआ, यहीं शादी हुआ, यहीं सब कुछ हुआ. इतने इतने रूम में भीग भीग कर बाथरूम जाते, अभी बनेगा, जब ही बनेगा, यहाँ तो रूम बनने से ही रहा. कितने मर गए. अब हमारा भी भरोसा नहीं है मरने से, कि हम भी मर जाएंगे तब मिलेगा, क्या करेंगे ऐसे बारिश में के बच्चे, इतने इतने बच्चे पोतरे कहाँ खेलेंगे, अंदर रह रहे के अपने बच्चों को बड़ा किया, पोतरों को किधर बड़ा करने का. अगर हम लोग यहाँ से निकल के दूसरी जगह जाते रहने के लिए तकलीफ से, तो वो पासपोर्ट नहीं बनता है. तुम इधर नहीं है जगह पे, तुम उधर कैसे चला गया? अरे वहाँ यहाँ का भाड़ा हम वहाँ देते हैं, लेकिन नहीं समझता है कोई, पुलिस वाला भी हमारी बात नहीं समझता है. क्या करेंगे बोलो, क्यों आपका डेवलपमेंट नहीं हो रहा? क्या वजह है? ये उन लोग को ये अंदर मालूम है. AGM लेते हम जाते, AGM में साइन करते आते, क्या करते वो लोग अल्लाह को मालूम. हमको वो सब अंदर की राज नहीं मालूम कि क्यों नहीं बन रहा है. हम लोग पूछते हैं, नहीं भाभी अभी हो जाएगा काम, अभी चालू हो जाएगा, बस इतना बोलते हम चले आते हैं. और क्या कर सकते हम? कौन डेवलपर लगा है आपके यहाँ? हमारे पास तो ये रज़ाक भाई है, पहले हनी भाई थे, उन्हें तसल्ली दे दे के वो चले गए. अन्ना सेंगड़े था, हाँ अन्ना सेंगड़े, हाँ सेंडे होता. हाँ आम्हाला इथून यायला झाला एवढा त्रास होतो, गटारं अशी भरलेली असतात, दररोज ते साफ करायला येतात, येतात म्हणून येतात ना, खाली जाताना आम्हाला रस्ता नसं, कोण वारलं किंवा काय पार्टी असली किंवा काय प्रोग्राम असला, एवढी घाण आहे ना, म्हणजे आम्हाला नको नको झालं आहे. हा येतो उभा राहतो, तो येतो उभा राहतो, पण कोणीच काही करत नाही, त्याबद्दल जरा काहीतरी कोणी करावं ही विनंती आहे माझी.
आमको जल्द से जल्द आणि जरा लवकरात लवकर करावी कारवाई करा, काहीतरी तुम्ही एश करून द्या, कारण सगळीकडे पाणी पाणी बघावं तिथे पाणीच आहे आमच्याकडे. आणि लहान मुलांना सकाळी आम्ही आंघोळ घालायचं, चांगल्या इंग्लिश मीडियममध्ये शाळेत मुलांना पाठवायचं, त्या गटरातल्या पाण्यामध्ये पाय डुबून मुलं जातात शाळेत. ते आम्हाला लय म्हणजे खूपच घाण झाले. एकदा फक्त तुम्ही बघा पाहिजे तर खाली काय परिस्थिती आहे. आमच्यासारखी माणसं येऊ शकतात, म्हाताऱ्या माणसांचं तर एवढं वांदे आहेत, त्यांना बाथरूमला जायला जागा नाही, एवढा त्या म्हाताऱ्या माणसांना त्रास आहे. कसं आम्ही सहन करायचं, कसं आम्ही हे करायचं, ह्याबद्दल काहीतरी तुम्ही करावी, ॲक्शन घ्यावी, ही आमची विनंती आहे. अरे पाणी, गटर, नाली, कुछ कारवाई नाही होता. कुछ बिल्डिंग बनेगा, आपण जाते हैं, अभी बनेगा, एक महिने में बनेगा, दो महिने में बनेगा, ऐसा बन बन के 25-30-35 साल निकल गया. अब कब होएगा कुछ समझ में नहीं आता. वो लड़ते हैं, वो वोट डालो, ये करो, जो खरीदी बिक्री हुआ वो कैसे होएगा, कैसे डायरेक्ट नाम पे होएगा ऐसा बोलेंगे तो. भाई पहले हम लोग का जो खरीदी बिक्री हुआ वो करवाओ, पब्लिक आधा मर जाएगी, कैसे रहेगी, बोलेंगे तुम्हारे नाम से नहीं है. वो डायरेक्ट फोन करके जूने वाले को बुला के वो डलवा देंगे और ये लोग क्या करेंगे जो खरीदे हैं. ऐसा सब है, देखो गटर भरा है, साफ करने वाला नहीं आता है, पूरे गटर भरे है. अपन जाओ वहाँ साफ करके आए, एक दिन साफ करेगा, फोटो खींच के दिखा देगा, 10 साल आएगा नहीं. ऐसा होता है क्या भाई, बहुत प्रॉब्लम है. बच्चे लोग बाथरूम कैसा जाएगा, बूढ़े लोग, जवान लोग, सब लोग कैसे बाथरूम जाएंगे. बाथरूम पूरा भरा है, 12 बाथरूम पूरा बंद पड़ा है. बीएमसी ध्यान देता है इसमें? बीएमसी कहाँ आता है, कोई नहीं ध्यान देता नहीं. और शाखा का आदमी आता है कभी कभी, वो जाके अपन बोलते हैं तो आता है, नहीं तो नहीं आता है. और आता है तो यहाँ बोलता है, क्यों बोलने गए थे, चिल्लाता है हम लोग को. 95 से हम लोग इधर है, और 95 से लेके अभी तक के 2024 चल रहा है, और 2024 से अपना प्रेमनगर का विकास नहीं हो रहा है. तो एक एक घर में 7-7 आदमी 8-8 आदमी रहते, कैसे गुजारा करते हैं. छोटे छोटे बच्चे है, जो छोटे बच्चे थे 95 से, आज वो बड़े हो गए, शादी ब्याह हो गए, उनके बच्चे हो गए, हम लोग इतने घर में कैसे गुजारा करेंगे. और एक तो घर एकदम पूरा सटा हुआ है, ऐसा सटा हुआ है कि आना जाने का भी प्रॉब्लम, बाथरूम का प्रॉब्लम, पानी का प्रॉब्लम, हर चीज़ का प्रॉब्लम है, लेकिन कोई प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है. सोसाइटी कहीं कामयाब नहीं होता है. जिसको देखो वही राजनीतिक है, जिसको देखो वही राजनीतिक है. ये अपना सरकार कुछ अगर इसके बारे में विचार कर रहे हो तो शायद हम लोग का गरीब का भला हो जावे. बहुत अभी मुश्किल हो गया, बहुत मुश्किल हो गया. एक एक घर में 7-7 आदमी रहना, 8 आदमी रहना, बहुत मुश्किल हो गया. एक 8x8x10 के घर में कितना आदमी गुजारा कर सकते हैं. जैसे अभी भेड़ बकरी रहते हैं उस तरह गरीबी, हम लोग का गरीबी के हिसाब से हम लोग रहते हैं, भेड़ बकरी के जैसा रहते हैं, कहाँ जाए, रोड के ऊपर जाए, कैसा जाए. तो उसका भी ख्याल रखना चाहिए था. 25 से 30 साल हो गया, कोई डेवलप नहीं हुआ यहाँ पे. अभी परजीजा माता का हो गया, लोटस का हो गया, सारे जगह पे हो गया बम्बई के अंदर. अभी ये प्रेमनगर लटका पड़ा है, ये क्यों लटका पड़ा है, होना चाहिए था, नहीं हो रहा है, क्यों राजनीतिक हो रहा है. तो ये थोड़ा साफ सफाई हुआ घर का, हम लोग का डेवलप हो जाए. हम लोग बचपन से ये देख रहे हैं, अभी बुढ़ापा आ गया और हमारे बच्चे जवान हो गए, लेकिन आज वही उसी घर में है, दूसरे घर में भाड़े पे रहने के. लेकिन जब तक डेवलप नहीं होता तब तक म्यूनसिपल कॉरपोरेशन ने, बीएमसी ने इसके ऊपर साफ सफाई के ऊपर, लोगों की सुविधा के ऊपर ध्यान रखना चाहिए. ये भी बात तो जरूरी है. बराबर, गटर बहता है, पानी में जाते हैं, कहाँ गटर जाके पूरा मेरे मोरी में गटर का पानी भर जाता. जब तक साफ नहीं करेंगे मैं पानी नहीं भर सकती हूँ. जमीन में से नीचे से पानी आ जाता है, दरवाजे के सामने गटर है, रहेंगे कैसा. गटर जब तक गटर से साफ करेंगे कुछ काम नहीं कर सकते हम. ऊपर से घर छोटा, उधर उधर गटर जाके मेरे को तो रोज साफ करना पड़ता है. यहाँ वाले ढकल देते हैं, वहाँ अटक जाता है. मेरे को जहाँ सब में था परेशानी, मेरे को वहाँ होती है. यहाँ किसी को नहीं, यहाँ सब ढकल देते. यहाँ घर बना के दो या तो कुछ भी करो, लेकिन कुछ भी एक फैसला करो जिसमें हम लोग को तसल्ली हो जाए. आज इतने साल से हम सुन रहे, और ये जून में टूटेगा, इसमें क्या बोलते हैं जनवरी में टूटेगा. खाली हमारे को तारीख, हम जाके बात भी की है, जाके वो जिसका नाम लिए थे वो हाफिज में जाके बात की है. अरे रुको रुको, 6 महीना रुको, अभी कुछ करो मत, 6 महीना रुको, उसके बाद में सब हो जाएगा, इधर बनेगा. कब बनेगा, मेरे बच्चे बड़े हो गए, उनके बच्चे भी होने वाले.
अभी मैं उनके बच्चे होने वाले तो क्या यही घर में लगड़ते रहेंगे? हम तो लगड़ लिए, अभी हमारे बच्चे भी इधर ही लगड़ेंगे। खाली हम बोलते तो बनेगा, सबर करो। सबर कितना है इलेक्शन के? कितना सबर का इलेक्शन के टाइम पे? बराबर हमको वोट देने का, हमको वोट देने का, खाली हम बना के देंगे, इतना ही बोल के जाएंगे यहाँ से। तो हम बोलेंगे ना, देखो ना साहब इधर गटर का इधर का, हो जाएगा हो जाएगा हो जाएगा हो जाएगा, ऐसा हाथ दिखा दे और चले जाते, बाद में को भूल जाते हैं। वो भी भूल जाते हैं, हम वोट देकर आ जाओ, कुछ भी नहीं। हम लोग इधर 87 से, 87 किसको बोले, बुढ़ी हो गई यहाँ पे, लेकिन बिल्डिंग नहीं बना तो नहीं बना। ये तलवारें चल गई, सब हो गया, मगर बिल्डिंग नहीं बना। मुझे बिल्डिंग चाहिए, मुझे घर चाहिए, और नहीं तो कोई भी एक फैसला दो। कब तक मैं इंतजार करूंगी यहाँ पर? बिगड़ेगा या मैं मर जाएगी तो फिर क्या फायदा होगा? बोलो, मरने के कगार पे खड़े हैं, 70 साल उम्र किसको बोले? तो भाई विनंती है आप लोगों से कि आप लोग हम लोग का मसला हल कीजिए। यापूर्वी मुंबईत अनेकदा आम्ही बातमीदारी SRA-मधील झोपडपट्ट्यांमधील केलेली, पण प्रेमनगर एवढी दुरावस्था इतर कुठेही मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सहजासहजी बघायला मिळालेली नाही आहे। अजून आपण इथल्या समस्या जाणून घेतोय। येताना इथे आम्हालाही चढताना मुश्किल झालं, घरातून लोकांच्या पाणी बाहेर येत होतं। इकडे पूर्ण महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे, इथे ह्या माणसांकडे, इथे राहणाऱ्या लोकवस्तीकडे कोणाचंही लक्ष नाही असं स्पष्ट म्हणायला काय हरकत नाही। प्रशासन काय करते, शासन काय करते, शासनकर्ते काय करतात, हा प्रश्न आपल्याला पडणारच आहे। लक्ष्मी संभाजी शेला सांगा, काय काय विषय? विषय हा आहे का आम्ही लोक घरी कसे पावसामध्ये राहतो तर आमच्या जीवाला माहीत, रात्रीचं जर आम्ही झोपलो ना तर आम्हाला भेव वाटतंय की हे सगळं पडेल म्हणून, आणि इथून खूप पाणी येतं खूप, म्हणजे आम्ही कुठं कुठं गेलो तर कुणी आमचं ऐकलं नाही अजून। खाली हा आम्ही पलंबर लावतो हे करतो पण घरातनं पण पाणी येतं इथे, आणि लय पाणी येतं की हे सगळे दिवाळं बघा सडले त्या पाण्याने। असं म्हणजे असं चालायला जरी लागलं तर म्हातारे माणसं घसरून खाली येतात पडतात, म्हाताऱ्या बायका असल्या त्यांना चढायला एवढा त्रास होतो का विचारू नका, ते असे पडतात येऊन अक्षरशः इथं। आतापर्यंत कुठे कुठे तक्रारी केल्यात आपण? मी फक्त शाखेमध्ये गेलते, शाखेमध्ये सांगितलं त्यांना तर ते बोलले ठीक आहे आम्ही बघतो येऊन आणि माणसं लावतो। तर पलंबरला बोलले तो आमिर करू नये, तर तो बोलला हां मी येतो नंतर बोलतो का आम्हाला कोण पैसे थोडी देत आहे ते कामं करायचे। महानगरपालिकेकडे कधी तक्रारी केल्यात तुम्ही? नाही आम्ही नाही गेलो महानगरपालिकेकडे, आम्ही नाही गेलो तिकडे, नाही गेलो। तुम्ही शाखेपर्यंत कंप्लेंट करून मर्यादित राहिला? स्मिता गणेश चव्हाण माझं नाव आहे, आम्ही पाताड्यांची गल्ली म्हणून ओळखले जातो इथे। आणि आता काय माहिती आहे काय, एरियातून पाणी डेली वेअर वाहणं, जरा पण स्वच्छता नाही, नेहमी कसं जाणार लहान मुलं आमच्या शाळेत जातात सकाळ सकाळ जातात, आम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत कचऱ्याचा पण इतका, लोक म्हणजे टाकतात ती तर सुधारणार नाही पण इतरांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे, नगरात कोण असेल त्या लोकांनी तरी। पुन्हा डेली वेअरचं नाळ्या वाहणं ती स्वच्छता नाही, आणि येतात बघून जातात पण कोणी लक्ष देत नाही की बाई इथे काय चाललं। आज घरांमध्ये एवढं नाळ्यांचं पाणी, वाहतं पाणी, पाणी डेली वेअर आहे, मग तिथे कोण लक्ष देणार? मग आम्ही जाणार कुठे? येतात जातात, बाकी काय, नाले तर रोजच वाहत असतात। स्वच्छता आम्हाला पाहिजे। माझं नाव सुजाता सुनील पेंडकलकर, आम्ही आम्हाला खूप वैताग आला इथे, नाले तर रोजच्या रोज वाहत असतात, आता आमची मुलं इथे म्हणजे राहायचंच नको त्यांना असं वाटतं। आम्ही तर कसे तरी दिवस काढले घरात नाही आमच्या पाणी, कोण राहणार आणि कोणी इथे काय? आम्ही किती वेळा गेलो शाखेत पण हा बोलतात, आम्ही महिला सगळ्या गेलेलो हा बोलतात पण कोणी आलेलं नाही। मी काय, माझी तर पाण्यामुळे रूमच तुटली आहे ना, पाणी आलं की सगळं पाणी घरातच वाहतं माझ्या, किचन मध्ये पण पाणी येतं, त्या खिडकीत असं पाणी येतं तिकडनं सर्व। बिल्डिंग पण आम्हाला चांगली घर तरी बांधून द्या ना, चांगली घर तरी बांधून द्या, बिल्डिंगीचे मरू द्या आम्ही अपेक्षा नाही करत, पण संडास बाथरूम घरामध्ये पाहिजे, आम्हाला एवढ्या लांब टोकावर जायला लागतो संडासला, आता हे असे माणसं म्हणजे हे कसे जाणार ना? आजी आज आजी कसे जाणार बाथरूमला? भरलेले पाहुणे पण कसे येतात, घाण बोलून येत नाही कोण पाहुणे पण, आमच्याकडे कोणच येत नाही पाहुणे पण, घाण अशी गटरात ना बाथरूम बिथरूम येतं, हागीस टाकतात कचरा टाकतात तिथेच, हाकतात तिथेच, खातात सगळे तिकडेच, घाण करतात, जाणार कसं माणसं? पाणी पाणी येतं ते पूर्ण गटरातली घाण पूर्ण बाहेर येते, मग कसं जायचं त्याच्यावर? पाईपलाईन जी दिलेली आहे ना ही पण दिली, पण लक्ष द्यावं कुठे काय झालं, लोकांच्या घरात पाणी जाते कसं, लोक राहत आहेत
त्या याच्यातून येता जाता बघता, त्याचं काहीच करत नाही. आम्ही करू गटारं बांधून देऊ, चेंबर करून देऊ, पण ते काय अजूनपर्यंत करून देत नाही. आज लोक इथून बाहेर गेली परिस्थिती नसताना, आज झोपडपट्टीतली लोक म्हणजे सामान्यच लोक आहेत ना, मग तुम्ही चांगले राहताय मग दुसऱ्यांना कसं त्रास देताय, हे आमचं बोलण्याचा उद्देश आहे. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार, खासदार, त्याशिवाय सरकारमध्ये बसलेली सर्व मंडळी यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष यांनी एकत्र येऊन या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे. सरकारने कुठला तरी सकारात्मक याबद्दल पाऊल उचललं पाहिजे. या प्रेमनगरमधील रहिवाशांची अवस्था अतिशय दयनीय आहे, हे म्हणायला काय हरकत नाही आहे. या प्रेमनगर झोपडपट्टीतल्या सगळ्यात उंचवटा असलेल्या भागावरती आपण उभे आहोत. या ठिकाणी पाहू शकता इथे दूरवर पसरलेली ही घरं, आणि हे आपण उंच टेकडीवरती या ठिकाणी उभे आहोत. इकडची दुरावस्था आपण इथल्या स्थानिक रहिवाशांकडून जाणून घेतो आहे. बोला, आपलं नाव? माझं नाव संभाजी शेलार. काय सांगते? मी ह्या प्रेमनगरमध्ये माझे आजोबापासून, माझी जवळजवळ आता ही पाचवी पिढी आहे, आता मला नातवंड झाली. माझे आजोबांनी स्वप्न बघितलं होते चांगल्या घराची, ते आजोबांना तर स्वप्न साकार झालेच नाही, त्यांना तर बघताच आलं नाही, पण त्याच्यानंतर वडील पण स्वप्न बघता बघताच गेली. आणि आता मी पंचावन्नच्या घरामध्ये, आज मला नातवंड झालीत, तरी आजपर्यंत इथे काही विकास होत नाही. अनेक राजकारणी येतात, राजकारण करतात, आपापली पोळी भाजतात आणि निघून जातात, पण इथे या दुर्व्यवस्थेला काही इलाज करत नाही. अक्षरशः इथे वस्तीमध्ये आता ह्या टेकडीपासून जर शौचालय खाली आहे, इकडे वयस्कर एक लेडीज एक दिवशी जाता जाता तिच्या पोटात कळ आली, ती गल्लीमध्येच बसली आणि तिला कंट्रोल झालं नाही. ती इतने लाजली आणि इतके लाजून ती रडत होती, त्या दुकानामध्ये तशीच बसून राहिली. ही परिस्थिती दूर केव्हा होणार आणि आमचा आवाज ऐकणार तरी कोण? तर हे हा प्रोजेक्ट जर बिल्डरकडून होत नसेल तर ह्या प्रोजेक्ट SRAच्या माध्यमातून का होत नाही? आम्हाला घर पाहिजे. इथे विकासक आला, बिल्डर आला, तर ते हेच होणार की लिटिगेशनवर लिटिगेशन, तारखेवर तारीख हेच पडत राहणार आणि आम्ही झोपडपट्टीतच राहणार. तर हा जो प्रोजेक्ट आहे SRAच्या माध्यमातून राबवण्यात यावा आणि आम्हाला फक्त आमच्या हक्काचं घर मिळावं. आता ही समोरची बिल्डिंग तुम्ही बघताय, ही 93 साली 94 साली बांधलेली बिल्डिंग आहे. ही पहिली बिल्डिंग ज्यावेळेस अण्णा शेडगे म्हणून विकासक म्हणून नियुक्त केले होते, पहिले SRAच्या माध्यमातून झालेली बिल्डिंग नाही, ते बिल्डरने बांधलेली बिल्डिंग आहे. ती अण्णा शेडगे म्हणून होते ते, त्यावेळेस त्यांनी एक बिल्डिंग बांधली होती, ती 1 नंबर प्रेमनगरपासून चालू होतो तर 10 नंबरपर्यंत, तर 10 नंबरला त्यांनी सुरुवात केली. 10 नंबरला याच्यासाठी सुरुवात केली कारण का ती जागाच आहे ना, ती बिर्लाची आहे आणि ती प्रायव्हेट असल्यामुळे त्याच्यावर लिटिगेशन आलं. मग तुम्हाला 1 नंबरपासून चालू करायची होती तर 10 नंबरपासून तुम्ही का चालू केलीत? म्हणजे हा सगळा सावळा गोंधळ आहे आणि लोकांना फसवण्याचा आणि दाबून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना काय वर्षानुवर्ष जायलं की जमिनीचा भाव वाढतो, करोडोमध्ये ते अर्बोमध्ये खेळतील, जे पहिले करोडोत खेळणार होते ते आज अर्बोमध्ये खेळतील. हा भूखंड 12.5 एकरचा भूखंड आहे, इथे 2270 लोकं फक्त याच्यामध्ये SRA एनेक्स 2 मध्ये आहेत, पण इथे जवळजवळ 3-3.5 हजार झोपडी आहेत, जवळजवळ 10-15 हजार कुटुंब माणसं इथे राहत आहेत. आता विचार करा, इथे ना संडासाचं टॉयलेट आहे, ना जे आहे ते खालीच, जे काय आणायचं दुकानामध्ये जरी लहान मुलगा पाठवायचा असेल तर जीव लागतो की खाली त्याला कसं उतरवायचं, कारण शिड्या एवढं तुम्ही बघतलात, जर पडला त्याला कामी जास्त काय झालं, हे लहान मुलाची अवस्था आहे. तर वयस्कर लोकांचं काय असेल? आता आमचे आईवडील इथे गेले पण त्यांची अवस्था काय झाली असेल? इतकी भयानक परिस्थितीमध्ये आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही, आमच्याकडे बघायला तयार नाही. आम्ही अनेक वेळा तक्रारी महानगरपालिकेत केल्या, अगोदर महानगरपालिकेचे कामगार येत होते, साफसफाई करत होते, पण आता ते बंद झालं. यांनी काय केलं की कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू केली. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कोणाची? ते एक राजकीय पक्षाची, आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट भेटतं त्यांच्याच कार्यकर्त्यांना भेटतं आणि ते कार्यकर्ते बेफाळ असतात. त्यांना बोलायला गेलं का ते उलटे उत्तरं देतात, गोरगरीब गप्प बसतो. बोलायला गेलं कंप्लेंट करणार कोणाकडे? ज्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्यांच्याकडे आम्ही तक्रारी करतो, पण जर ते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे असतील तर त्यांना काय दापणार? याच्यामुळे इथे लक्ष देणारं कोण नाही. आम्ही जर तक्रारी करावे तर आम्हाला धमक्या देतात, काही ना काही बोलायचा प्रयत्न करतात, नाही तर मग तुम्ही कसलाही कलंक लावण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही आवाज उचलू नये कोणी इथे. आता आम्हाला दाबून दाबून किती वर्ष दाबणार? आमची भावी पिढी आली, मला नातवंड झाले, म्हणजे आम्ही आजपर्यंत झोपडपट्टीमध्ये राहणार का? ह्या झोपडपट्टीमध्ये मुलीचं लग्न करायचं असेल तर आम्ही जर सांगितलं प्रेमनगरमध्ये राहतो तर इथे आमच्या मुलीचं लग्न होत नाही. आमच्या मुलाला जर मुलगी बघायची असेल तर त्यांना विचारतात अगोदर की तुम्ही राहता कुठे, तर आम्ही जर प्रेमनगर सांगितलं तर आमच्या मुलाचंसुद्धा लग्न होत नाही. ही परिस्थिती कधी बदलणार? जे इथे सोसायटीच्या मुळा अध्यक्ष सेक्रेटरी आम्ही निवडून दिले होते त्यांना, ते अध्यक्ष सेक्रेटरी
लाखो करोडो रुपये कमवले आणि आपापले फ्लॅट घेतले, गावाला जाऊन बंगले बांधले, आज ते फ्लॅटमध्ये राहत आहेत. आज इथे त्यांना सुखदुःख नाही. एकही इकडचा सोसायटीचा कार्यकर्ता प्रेमनगरमध्ये राहत नाही ना. इथून निवडून दिलेले लोक इथे राहतात. ही जी भयान अवस्था फक्त आमच्या नशिबी आलेली आहे आणि आमच्याच डोक्यावरचा मुली दाखवून ही लोकं मोठी झालेली आहेत. पण आता तरी सुधरावा यांनी. आणि जो स्टे आणतायत ते प्रत्येक वेळी स्टे आणून बिल्डरला दाबण्याचा प्रयत्न, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न, कुठेतरी आता त्यांनी थांबावं. नाहीतर आम्हाला हा प्रोजेक्ट एसआरएच्या माध्यमातून, सुपर 10 असो सुपर 13 असो, त्या माध्यमातून तरी आम्हाला करून द्यावा. फक्त आमचं झोपडं, आमचं घर, आमचं राहतं घर, आमचा परिवार त्या घरामध्ये सुखामध्ये आनंदात राहिला पाहिजे आणि आम्ही जिवंत असेपर्यंत आमच्या डोळ्याने ते दिसलं पाहिजे. एवढेच आम्ही स्वप्न बघतो आहे. तेवढे स्वप्न पूर्ण करण्याची आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या प्रशासनाला विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून आपण इथे आलात खरोखर बरं वाटलं, कारण आजपर्यंत कुठचा न्यूज चॅनलवाला इथपर्यंत पोहोचला नाही. आज तुम्हाला पण धापा लागला, तिथं तुम्हाला येताना त्रास होत होता, तर तुम्ही विचार करा. कारण का तुमच्यासारखे व्यक्ती इथे येताना तुम्हाला त्रास होत होता. आम्ही रोजचं येणं जाणं आहे, तर आम्ही कसे जगत असाल. पण तुम्ही आलात, खूप खूप आम्ही तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही आमचं दुःख हे सगळ्या महाराष्ट्राला कळावं आणि कुठेतरी प्रशासनाला जाग यावी आणि ह्या प्रोजेक्टचं काहीतरी व्हावं, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. या प्रेमनगरचा पुनर्विकास रखडण्यामागचं अजून एक कारण आहे. काय गौड बंगाल आहे, काय या ठिकाणी आर्थिक घोटाळे झालेले आहेत हे देखील आपण समजून घेतो आहे. काय सांगताय पूर्ण आम्हाला सविस्तर सांगा, लोकांनाही कळू दे. हे पूर्ण हा मामला पूर्ण एक्सपोजच व्हायला पाहिजे, सांगा. आपण ही ज्यावेळेस झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून आपण एक सोसायटी निर्माण केली, इंदिरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्या सोसायटीवरती आपण काही पदाधिकारी निवडले, इलेक्शन झालं, त्यांच्यामध्ये आपण ते कार्यकर्ते निवडले. हनीफ शेख म्हणून अगोदर चीफ प्रमोटर होते, ते वारले. त्याच्यानंतर आता रज्जाक शेख आहे, गणेश कांबळे, बाळा चव्हाण, हे आता हे तिघे जण आहेत. हे ह्या लोकांकडे आता सध्या जे कमिटीवर होते ते अर्धे लोकं मिलीत. आता फक्त 3-4 जणच आहेत त्या कमिटीवरती. हे लोक राज्य शासन राज्य करतायत इथे. ह्या बाळा चव्हाण असेल, त्याचं घर नाही इथे, तरी पण तो सोसायटीचा. आणि ह्या लोकांचं पदं गेलेले आहेत, पदं गेलेले असतानासुद्धा लिटिगेशन टाकताना अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार असं नावं टाकतात आणि नावं टाकून हे केस करतात. जर तुम्ही पदावर नाही तर तुम्हाला अधिकार कोणी दिला? जर आम्ही तुम्हाला इथे इलेक्शन लागावं म्हणून अनेक वेळा आम्ही प्रयत्न केले, इथे आता प्रशासक लागला. त्याच्यानंतर आता ही 24 तारीख, आता उद्याची 24 तारीख आहे, यांनी पुन्हा लिटिगेशन टाकलं की इथे प्रशासक का लागला. म्हणजे तुमच्या मनात आहे का इथे झोपडपट्टी झालीच नाही पाहिजे? अगोदर ह्या सोसायटीचा विकासक म्हणून प्रकाश अण्णा शेडगे, जे शिवाजीराव शेडगे मंत्री होते, त्यांचे सुपुत्र आहेत. शिवाजीराव शेडगे जिवंत असताना ही प्रपोजल इथे सगळ्यांनी मिळून त्यांच्या हातामध्ये दिलं होतं. त्याच्यानंतर ते गेले. त्याच्यानंतर प्रकाश अण्णा शेडगे यांना विकासक म्हणून ते नियुक्त केलं. नियुक्त झाल्यानंतर सोसायटीने त्यांना कारण दाखवलं की आम्हाला भेटतच नाहीत, हे बांधू शकत नाहीत, असं कारण दाखवून त्यांना काढलं. त्याच्यानंतर केसी शेट्टी, जे ओम एमेगा बिल्डर, हे आता प्रकाश अण्णा शेडगे यांचे शिवकृपा बिल्डर आणि ओम एमेगा बिल्डर, आता ओम एमेगा बिल्डर आता इंदिरा सोसायटीवरती कार्यरत आहेत. पण त्यांनाही आपण एवढ्या वर्षापासून तेही काय बांधत नाहीत. आता ह्या प्रपोजल ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना विचारणा केली, तर फक्त दरवर्षी हे लोक एजीएम घेतात, एजीएमला सगळ्यांना बोलवतात, पेड्याचे बॉक्स देतात, काहीतरी आमिष दाखवतात, त्यांना फसवतात, तिथपर्यंत नेतात. एक वर्षाचं एजीएम करतात, पुन्हा समोरच्याकडनं पैसे खातात, 25 लाख घे, 30 लाख घे, 40 लाख घे, हे सोसायटी खातात. हे चेअरमन, अध्यक्ष, सेक्रेटरी हे सगळे पैसे खात आहेत, दरवर्षी खात आहेत. आणि आता तुम्ही खाऊन खाऊन गब्बर झालात. आता तरी लोकांचं, गरिबांचं बघा, आता तरी केस टाकू नका. आणि ही लोक जेवढी सोसायटीवरती आहेत, एकही व्यक्ती प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये राहत नाही. सगळ्यांनी पैसे कमवले, आपापले फ्लॅट घेतले, गावी बंगले बांधले. त्या रजाक शेखने तर सोनापूर स्मशान घेतलं गावी जाऊन, आणि हॉटेलं बांधली, तेलाचे दुकानं आहेत, घाणे आहेत त्यांच्या. इतके श्रीमंत जो आपण 2 रुपये घेऊन शिलाई मारणारा व्यक्ती रजाक शेख हा करोड कोट्याधीश कसा झाला, याच्यावरती पण एक चौकशी लावण्यात यावी. काही लोक करोडो रुपयाचे मालक झाले कसे? कधी यांनी आयुष्यात कधी काम केलं नाही, कधी नोकरी केली नाही, मग हे लोक करोडपती झाले कसे? आणि ज्या ज्या वेळेस आपण विकासक आला की आपण आता जे एजर्सीची ऑर्डर प्रकाश अण्णा शेडगेंना भेटलेली, त्यांच्याकडे आम्ही गेलो तर ते बोलतात, अरे मला इंदिरा सोसायटीवरती तुम्ही बिल्डर म्हणून घ्या, मी काम चालू करतो. पण इंदिरा सोसायटीचे लोक त्यांना जाऊन भेटतात, पण हे बोलतात
आम्हाला भेटतच नाहीत. यांच्यामध्ये आपसामध्ये गोडबंगाल चालू आहे. यांना पाहिजे तर आता राजू शेट्टी बोलतोय की मला मी सोडायला तयार आहे, मला 250 कोटी दे. प्रकाश आणण्यासाठी बोलतो मला 500 कोटी दे. अरे 750 कोटी तुम्ही इथे खर्च केलेत का? गोरगरिबांना तुम्ही जर त्या 750 कोटीमध्ये प्रपोजल तयार झाला असता, लोक राहायला घरात गेली असती. आता तुम्ही डिमांड करताय तर कसली करताय? नेमकी कसली तुम्हाला काय नेमके का पाहिजे काय तुम्हाला? इथे लोकांचे का शिव्य शाप घेत आहे? तुम्हाला जर नाही करवत ना तर सरळ सांगा माझे ऐपत नाही, एस आर एच्या माध्यमातून होऊ देत ना. आता तरी तुम्ही गप्प बसा. हे कुणी गप्प बसायला तयार नाही. ह्या जमिनीचा भाव आज न उद्या वाढतच जाणार. जिथे करोडो रुपये भेटणार होते ते आता त्यांना 2000 रुपये भेटणार. पण हे वर्षानुवर्षे गेलेत. आता त्यांना जर बोललो ना की साहेब लवकर करा, जर तुमचं जर कमी जास्त काय झालं तर तुम्ही पण 60-70 घरामध्ये पोचलात. प्रकाश यांना शेडगे आता 70 घरात आहेत. जर तुम्हाला कमी जास्त काय झालं तर इकडचं काय होईल? ते बोलतो माझा मुलगा आहे ना बघायला. अरे हा काय प्रश्न झाला? हे तुम्ही आम्हाला उत्तरं देत आहे तुम्ही? मग आम्ही जायचं कुठे? म्हणजे आम्ही पण मरायचं, आमची मुलं पण येत राहणार, आम्ही झोपडपट्टीतच राहणार. आणि तुम्ही जमिनीचा भाव वाढवणार, एक दिवशी तुम्ही त्याचं वाटोळं करणार आणि 2000 रुपये कमवून इकडनं निघून जाणार. मग आम्ही कुणाकडे जायचं? हे असं चालत राहणार का? विकत तुम्ही त्याला विका, तो त्याला विकल, तो त्याला विकल, हे सगळं चालत राहणार का? आमच्याकडे कधी लक्ष देणार तुम्ही? आमचं घर, आमच्या हक्काचं घर, आमच्या आईवडिलांचं घर, आमच्या आजोबांचं घर, हे हक्काचं घर आम्हाला तुम्ही केव्हा देणार? आता तरी कुठेतरी थांबा आणि थांबवा आणि गरिबावरती लक्ष द्या. मी शासनाला सगळ्या मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांच्या मी आम्ही बंगल्यावरती गेलो होतो, त्यांनाही आम्ही तक्रार निवेदन दिलं, त्यांनी आमच्यावर लक्ष दिलेलं नाही. आम्ही मातोश्रीवरती पण गेलो, ते पण आमच्यावर लक्ष देत नाहीत. तुमचे लोकच आमच्यावरती केस करतात, हे अशी उत्तरं त्यांच्याकडनं भेटतात. मग आम्ही जायचं कुठे? आम्ही नगरसेवक निवडून देतो आहे, आमदार निवडून देतो आहे, खासदार निवडून देतो आहे, सत्ता येते तरी आम्ही फक्त त्यांच्याकडे गेलो तरी ते आमच्याकडे दुर्लक्षच करतात, बाकी काहीच करत नाही. तुम्ही एकत्र होत नाही, त्यांचा प्रश्न एकच आहे, तुम्ही एकत्र होत नाही. अरे आम्ही सगळे एकत्रच आहेत. तुम्ही हाक तर द्या, तुम्ही बाहेर तर या. तुमच्या साथ फक्त हाकेला आम्ही साथ देऊ ना. तुम्ही येत का नाहीत? आम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे जातो, तक्रार घेऊन जातो, त्यावर कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण कंप्लेंट केला, तक्रारी केला, त्याच्याही लेटर पॅड आमच्याकडे आहेत. कोणी इथं लक्ष द्यायला तयार नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हे आव्हान निर्माण झाल्यासारखाच प्रकार आहे. मुख्यमंत्री जर हे गोरगरिबांचे जे किंवा कैवारी म्हणून मानले जाणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर खरोखर संवेदनशील असतील तर ह्या प्रकल्पामध्ये इथल्या राहणाऱ्या लोकवस्तीकडे, लोकांकडे याने आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. यांचे पुनर्विकास प्रकल्प योग्य रीतीने मार्गी लागले पाहिजेत. या ठिकाणी कुठलीही शासकीय अडचण बाधा निर्माण होऊ नये, या ठिकाणी कुठलंही राजकारण होऊ नये अशी देखील दक्षता या ठिकाणी बाळगली गेली पाहिजे. या रहिवाशांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाल्यासारखा प्रकार इकडे या ठिकाणी आपल्याला नक्कीच होतोय. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.